हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही, हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही, हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही, कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता, कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता, हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही, हे सलील गाना मला आज जमेल असं वाटत नाही. अरे पण का मानसी, मला आज माझ्या जगातल्या सगळ्यात सुंदर नात्याचा एका खूप छान व्यक्तीचा निरोप घ्यायचा आहे आणि मी तो घेणार आहे. आता आणखी कोणाचा? तुझा निरोप घ्यायचा आहे मला. काय? हो, तुझा निरोप घ्यायचा आहे. का? मनसी, माझ्या या सगळ्यात आवडत्या जागी मला माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीचा म्हणजे तुझा निरोप घ्यायचा आहे आणि मी तो घेणार आहे. मला माहित नाही मी आता लग्नाच्या 2 दिवस आधी या ठिकाणी या जागी येऊन तुला हे सांगणं किती योग्य नाही आहे मला माहित नाही. पण हे का? मला माहित नाही आणि मी हे सगळं काही आनंदाने नाही करत आहे, मी नाईलाजानेच करतोय, पण मला हे करावं लागेल आणि मी करणार. तेव्हा तू शांतपणे हे सगळं ऐकून घेऊ. माझ्या मनात दुसरी कुठली मुलगी नाहीये, मी तुझ्या इतकं कुणावरही प्रेम करत नाही, पण माझं मन मला ठणकावून सांगतंय की हा निर्णय मला घ्यावा लागेल आणि मी तो घेणार आहे. मी जर असं नाही केलं तर 2 दिवसांनी आपलं लग्न होईल, आपल्यातल्या संबंधांना एक नाव मिळेल, आपल्यात नातं तयार होईल पती पत्नीचं. पण विश्वास ठेवा, पण पती पत्नी कधीच होऊ शकत नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय तिका? मला माहिती आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.